तो का 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 नमस्कार काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडासा उशीर झाला त्यामुळं क्षमा मागतो कोरोना संकट नाही हाँ संधी आहे हा विषय आज साम टी व्ही आणि सकाळ ग्रुपने मांडायला मला संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचे धन्यवाद मानतो आपल्याला खूप वर्ष पॅकेज हा शब्द रूढ झालाय शेतकऱ्यांना हे पॅकेज दिले कर्मचाऱ्यांना ते पॅकेज दिले कोट्यवधी रुपयाचे माफीचे आकडे असतात इतरांना हे पॅकेज कधीच मिळत नाही अचानकपणे असं झालं की ज्या नैराश्यमय वातावरणात आपण सगळे जगत होतो कॉम्पिटिशनच्या युगात कोणीच आनंदी नव्हतं कोणी असो नोकरदार असो शेतकरी असो व्यापारी असो उद्योजक असो गेल्या सत्तर दिवसापूर्वी अचानकपणे हे सगळं बदललं जगभर बदललं फक्त आपलं नाही कल्पनाही केली नव्हती की हे सगळं बंद करून दोन महिने घरात बसावं लागेल अक्षरशः काही न करता निवांत राहणे या सत्तर दिवसात आपण जर यादी करायची ठरवली तर प्रचंड प्रमाणात अशक्यप्राय नवनवीन गोष्टी आपण अनुभवल्या हो जास्तीत जास्त वेळ आपल्या बेडरूममध्ये घालवला कुटुंबाच्या सतत संपर्कात राहिलो घरातील तसेच घराबाहेरील छोटी मोठी मा कामे केली आईवडिलांची सेवा करायची संधी अनेकांना मिळाली मुलांची गप्पा मारायला मिळाल्या नातोंडांची खेळायला मिळालं दूरवर राहणारे जावई सून भाऊ बहीण नातेवाईक मित्र अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आलो जुने अल्बम ऑडिओ व्हिडिओ काढून पाहिले आपण लग्नाचे भारशाचे मुंजीचे अगदी सगळे वाचन पेंटिंग ड्रॉईंग फोटोग्राफी डिस्कवरी चॅनल आवडते पिक्चर अशा सर्व आवडीनिवडी आपण एन्जॉय केल्या एकमेकाला फोटो पाठवले जुनी गाणी पाठवली सगळ्यांच्या जुन्या आठवणी या उफाळून आल्या लुडो सापशिडी कॅरम पत्ते काही नाही असं नाही आपण विचार केला होता का की हे सगळे आपण कधी करणार आहोत जर चर्चेत कुणी एकमेकाला विचारलं असतं की असं करू शकशील का तर खोल्यात काढलं असतं लॉकडाऊन सुरू झालं पहिल्या आठ दिवसात सगळ्यांच्याच तोंडात शब्द होते की आता कसं होणार कसं शक्य आहे घरात बसणं सत्तर दिवसानंतर आज आपण एकमेकांना विचारलं काय कंटाळा येतोय का रे तर उत्तर येते की कंटाळा येत होता पण आता जातोय वेळ मस्त काही ना थोडा वैताग आला आहे हे देखील तितकंच खरं आहे आज मी सांगू शकतो की प्रत्येकजण आनंदी आहे प्रत्येकाचे रुटीन बसले आहे टॅक्सेशन असो क्लायंट असो डॉक्टर स्टाफ दुकान सप्लायर गिराईक यांच्याशिवाय आपण जीवन जगायला शिकलो आहोत लक्षात घ्या ही गोष्ट छोटी नाही गेली वीस तीस वर्ष ज्यांच्यात माझ्या जीवनातले दहा बारा तास जात होते त्यात गेल्या सत्तर दिवसात मी शून्य वेळ घालवला आणि ते शक्य झालं कदाचित पुढचे सत्तर दिवस देखील आपण असेच काढणार आहोत एकत्र चहा घेणे घरातल्यांसाठी स्वतः चहा करणे एखादा पदार्थ तयार करणे एकत्र बसून नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण एकत्र, एकत्र खेळ या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकानं आनंद घेतला आनंदाची पोथडी जमवली आपल्याला अगदी दाढी केस वाढवण्यापासून आंघोळीच्या वेळा न पाळण्यापर्यंत भाजी आणण्यापासून ते कंपाऊंड झाडण्यापर्यंत अगदी वाटेल ते सगळ्यात आपण आनंद घेतला लॉकडाऊन बऱ्यापैकी आता संपला आहे ऑफिस दुकान फॅक्टरी किंवा नोकरीला जायला सुरुवात केली आहे घरातून बाहेर पडून कार स्कूटरमध्ये बसून तुम्ही पार्लरमध्ये गेलात चार जवळच्या मित्रांना भेटलात दैनंदिन जीवन पहिल्यासारखं सुरू करायचे प्रयत्न सगळ्यांनी सुरू केले पण लक्षात ठेवा प्लीज लक्षात ठेवा लॉकडाऊन संपला म्हणजे कोरोना व्हायरस संपला असे नाही लॉकडाऊन संपला म्हणजे कोरोना व्हायरस संपला असे नाही आपल्या चिंतनाकरता माझा विषय असा आहे की हेच करायचं का जे मी पूर्वीपासून करत होतो तेच रुटीन करायची कुणी जबरदस्ती केली आहे का आपण प्रत्येक चॅनलवर किमान पन्नास वेळा तरी पाहिलं आहे की जग बदलणार इकॉनॉमी क्रॅश होणार सर्वांच्या व्यवहाराच्या पद्धती बदलणार नेमके कोण काय करणार आहे याचा अंदाज येत नाही असेच आणखीत आई मग माझं जीवन हे वेगळ्या पद्धतीनं का जगू नये मी याकडे केवळ एक संधी म्हणून का बघू नये जे आजपर्यंत केलं नाही करायचा विचार देखील केला नाही तर आज मला शक्य असताना मी ते का नाही करायचं जे आनंदाचं पॅकेज मला गेल्या सत्तर दिवसात मिळालं आहे त्याचा भविष्यात वापर करता येईल का असा विचार आपण करूया की पूर्वीसारखं मी घाई गडबडीत सकाळी घरातून बाहेर पडायचं का नाही पडायचं निरनिराळ्या कारणानं योगा प्राणायाम चालणे व्यायाम टाळायचं का नाही बसमध्ये आणि लोकलमध्ये झुंबड करायची का नाही मला काय होतंय म्हणून मस्तीनं वागायचं का अजिबात नाही व्हायरस पासून दूर राहण्यासाठी जपून आणि घाबरून वागायचं का नक्की वागायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवाव्याच लागतील संपूर्ण कुटुंबानं शपथ घेतली पाहिजे की सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणारा सगळ्यात पहिला मी असेन कमीत कमी एक वर्ष तरी मी कुणाच्या जवळ जाणार नाही शंभर टक्के मास्क वापरणार बसमध्ये लोकलमध्ये घुसायची गडबड करणार नाही रिक्षा टॅक्सीमधून एकटा प्रवास करेन मॉलमध्ये जाणार नाही थिएटरमध्ये जाणार नाही हॉटेल रेस्टॉरंट शंभर टक्के बंद आता फक्त कुटुंब मित्र आणि होम थिएटर लॉकडाऊनबाबत सरकारने काय तारखा सांगितल्या आहेत याच्यापेक्षा मला आणि माझ्या कुटुंबांना सुरक्षा कधी वाटते जास्त महत्वाचं आहे मी रिपीट करतो मित्रांनो लॉकडाऊनबाबत सरकारने काय तारखा सांगितल्या आहेत याच्यापेक्षा मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षित कधी वाटते हे महत्वाचे आहे सरकारने जाहीर केलेले झोन आणि तारखा आणि वेळा याचे निकष खूप वेगळे आहेत माझ्या बाबतीत माझे निकष हे संपूर्णत वेगळे असले पाहिजेत कार्याला बाहेर सॅनिटाय सॅनिटायझरचं मशीन लावले आणि सुरक्षित अंतर ठेवणार आहोत असे बोलले म्हणजे आपण सुरक्षित आहोत हा सगळ्यांचा मोठा गैरसमज आहे या व्यतिरिक्त अशा अनेक बाबी आहेत की ज्यामुळे कोरोना व्हायरस आपल्यामध्ये प्रवेश करू शकतो उदाहरण सांगतो चप्पल आणि बूट आत आणून देणे विक्रीच्या वस्तूंना सगळ्यांनी हात लावणे कोणीही खोकणे किंवा शिंकणे पैसे स्वीकारणे देणे कागदपत्रे फाईल पेनड्राईव्ह अशा अनेक वस्तू हाताळणे खूप अवघड आहे हे करावंच लागेल आणि जर केलं नाही तर मग आत्ता आपण रोज जे टी व्हीवर पाहतोय की लोकांनी लॉकडाऊन तोडलं त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला मित्रांनो लाईफ आणि लॉस हे दोन तराजूच्या पारड्यात टाका आणि कोणते पारडे जड आहे याचा निर्णय घ्या जर लाईफ पाहिजे असेल तर आयसोलेशनमध्ये राहायची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे मीटिंग असो कॉन्फरन्स सेमिनार पार्टी समारंभ या सगळ्यांना फाटा द्यावाच लागेल शेकेंडची सवय बंद करून त्याचे रूपांतर नमस्कारात झालं पाहिजे कोणी समोर आल्यावर सहज हात पुढे यायचा आता मात्र ते अजिबात नाही मला वाटतं हे तर काही अवघड नाही परंतु यासाठी मनावर आक्रमण करावे लागेल मनाला बंधने घालावे लागतील मनाला मोल्ड करावे लागेल आणि जे जे काही गेल्या सत्तर दिवसात एन्जॉय केले ती एन्जॉयमेंट अजिबात कमी करायची नाही आपण अजिबात विसरता कामा नये की मी एक आनंदाचं पॅकेज मिळवलं आहे आन आणि या आनंदाच्या पॅकेजमधील प्रत्येक गोष्ट मी एन्जॉय करणार आहे घरात यापुढं वर्षभर त्याचप्रमाणे एन्जॉय करायचे जे आपण गेल्या सत्तर दिवसात केलंय बघा त्यामुळे आपण कधी आजारी पडणार नाही मला सर्दी खोकला ताप येणार नाही प्रत्येक त्रयस्थ आणि नवीन माणसाला सायलेंट किलर म्हणून समजलंच पाहिजे त्याला पर्याय नाही आणि अशीच संपूर्ण सेफ्टी यंत्रणा आपल्या घरात आणि आपल्या कार्यालयात अतिशय काटेकोरपणे राबवली पाहिजे तुम्हाला लहानपणी आठवत आहे का घरात आल्यावर आई म्हणायची हातपाय धुऊन देवाला नमस्कार कर मग तुला खायला देते काही वर्ष ऐकलं नंतर सोडून दिलं आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची देखील सवय मोडली आले की ओरबाडणे ही सवय लागली लॉकडाऊनमध्ये आपण दिवसातून दहा वेळा हात धुतले काही अवघड वाटले का हो फरक फक्त इतकाच पडला की पहिला आई आपल्याला सांगायची आपण मुलांना सांगायचो आता दोघांनाही व्हॉट्सअपवर डॉक्टर पंतप्रधान मुख्यमंत्री सांगतात म्हणून हात धुवायचे ठीक आहे झालं ते झालं आता ही सवय कधीच मोडायची नाही साबण आणि सॅनिटायझर याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानलाच पाहिजे मी ॲडव्होकेट आहे म्हणून सांगतो आता यापुढे बॅलन्सशीट तयार करताना त्यात कुटुंब आणि आनंद ऍड करूया हिशोब करायची सवय बदलूया गेल्या सत्तर दिवसात जो आनंद घेतला त्याची या बॅलन्सशीटला फोडणी द्यावी मला खात्री आहे आपल्याला नक्की कळेल की आपण जे काही करतो आहोत ते का करतो आहोत कशासाठी करतो आहोत नेमकं प्राधान्य कशाला द्यायचं आणि खरी आनंदाची व्याख्या काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कस्टमर हे साधन आहे साध्य नव्हे पक्षकार क्लायंट हे साधन आहे साध्य नव्हे एक लक्षात घ्या कोरोना म्हणजे डायबेटीस आहे असं लक्षात ठेवा माझ्या मते कोरोना व्हायरस हे सारखंच आहे कारण ते कधीही जात नसतं त्याची सवय करून घ्यावी लागते थोडे ढिल्ले पडले की शुगर साडेतीनशे चारशे जरा ओळून धरलं की दोनशे हा व्हायरस देखील असाच आहे त्याची सवय आणि काळजी दोन्ही करावी लागेल मित्रांनो कधी नाही ते जीवनाची दिशा बदलायची संधी मिळाली आहे आणि म्हणून प्रयत्न करायला काहीच हरकत नाही माझी खात्री आहे की नक्कीच आपल्या सगळ्यांना यश मिळेल आपण सगळेजण आनंदाने जगूया बरं करायचे तरी काय हे जी मी आता एक वीस पंचवीस मिनटं बोललो त्याचा जर सार काढायचा झाला तर काही नाही हो बारा चौदा तासाचे ऑफिसचे काम आठ नऊ तासावर आणा बाहेर जायचं टाळा आणि फ्रेंड्स फॅमिली सह घरात एन्जॉय करा शेवटचं थोडंसं सांगतो आधी मानवाची खूप पुरीची गोष्ट आहे काही माकडे चर्चा करत बसली होती आणि म्हणाली आपण तर चार पायाने चालतो ही ठराविक माकडे दोन पायाने कशी चालतात तर त्याचं उत्तर असं होतं की ज्यांनी दोन पायावर चालायचा प्रयत्न केला ती माणसे झाली ज्यांनी प्रयत्न केला नाही ती माकडंच राहिली सुदैवान आपण माणूस तर झालो आहोतच फक्त आनंद घ्यायचं शिकलो नाही धंदा धंदा धंदा, धंदा पैसा 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 नोकरी 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 म्हणून संपूर्ण आयुष्याचा आनंद गमावून बसलो आहोत कोरोना व्हायरसनंतर आपण आपले जीवन वेगळ्या पद्धतीनं स्वीकारूया लक्षात ठेवा ज्याने मला हातपाय धुवायला शिकवलं ज्या कोरोनानं मला हातपाय धुवायला शिकवलं त्यानंच मला आनंदाचं पॅकेज दिलं आहे असं ठरवून पुढची वाटचाल करूया थोडक्यात काय तर प्री कोरोना लाईफ प्लस ड्युरिंग कोरोना लाईफ इज इक्वल टू फ्युचर लाईफ एवढंच जर लक्षात ठेवलं तर नक्की तुम्ही आनंदाने राहाल धन्यवाद थँक्यू